विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे। इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या टॉपिकचे आपण एक क्विक रिव्हिजन घेणार आहे, एक रोड मॅप मी तुम्हाला देणार आहे। हा देणार आहे म्हणजे मी काय केलंय की मी सगळे क्वेश्चन्स बघितलेत PYQs आणि मी त्यांना कसं केलंय बघा, ट्रान्सफॉर्मरचे क्वेश्चन्स PYQ मध्ये जास्ती जास्त रिपीट झालेत। त्याच्यानंतर EMF इंड्यूस्ड हा जो फॉर्म्युला आहे ना, म्हणजे ऍक्च्युअली इकडे मी असं लिहू शकतो ∅ इक्वल टू BA म्हणजे d/dt × BA, त्या फॉर्म्युल्यावरती बेस न्यूमेरिकल्स आहेत। सेल्फ इंडक्टन्स आणि म्युच्युअल इंडक्टन्स याच्यावरती पण जास्तीत जास्त न्यूमेरिकल आहेत आणि बाकीचे 10 ते 15 प्रश्न असे आहेत की ज्यात फॉर्म्युला मला डिराईव्ह करायचं आहे। कॅल्क्युलेशन वगैरे काही करायचं नाही, फक्त फॉर्म्युला डिराईव्ह करायचं आहे। ओके, सांगू का तुम्हाला मी जाणून बुजून ना ट्रान्सफॉर्मरवरती लिहिलं आहे, इतका इजी कन्सेप्ट आहे। ओके, तू बघा मी सांगतो काय ते, मी या लेक्चरमध्ये फक्त फॉर्म्युले एक्सप्लेन करणार आहे, बरं का। ओके, जर तुम्हाला डिटेलमध्ये ट्रान्सफॉर्मरचं स्टडी करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही बघा। आता ट्रान्सफॉर्मरचे दोन टाईप असतात, स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, बरोबर आहे। ट्रान्सफॉर्मरमध्ये लक्षात घ्या मी नोटेशन काय वापरतो, बघा EP NP NS आणि ES। म्हणजे बघा NP म्हणजे ना नंबर ऑफ टर्न्स टू द प्रायमरी साईड, NS म्हणजे सेकंडरी, मग EP म्हणजे तो प्रायमरी अप्लाइड व्होल्टेज असेल, ES म्हणजे ते सेकंडरी व्होल्टेज असेल, अक्रॉस लोड बनूया आपण। पण तुम्हाला माहिती आहे करंटसाठी मात्र सेकंडरी करंट वरती येणार आणि प्रायमरी करंट खालती येणार, हा एक फॉर्म्युला आहे। ओके, नेक्स्ट फॉर्म्युला काय, पॉवर। मग पॉवरचा फॉर्म्युला काय, बघा आता लक्ष द्या इकडं की पॉवर, इनपुट पॉवरचा फॉर्म्युला लिहिताना मी EP × IP लिहितोय, आउटपुट पॉवर OP म्हणजे आउटपुट, बरं का। मग आउटपुट पॉवरसाठी मी सेकंडरी करंट लिहितोय। ओके, आता नीट लक्ष द्या, जनरली ट्रान्सफॉर्मर जर आयडियल ट्रान्सफॉर्मर असेल, त्याच्यात लॉसेस होतच नसतील ना, तर जेवढी इनपुट पॉवर असते तेवढीच आउटपुट पॉवर असते। ओके, पण हे पॉसिबल नसतंच, लॉसेस हे होतातच, ठीक आहे। मग मी हे जे सिम्बॉल वापरतोय ते इफिशियन्सी ऑफ ट्रान्सफॉर्मर इट इज अ रेशो ऑफ आउटपुट पॉवर टू द इनपुट पॉवर। म्हणजे मी हा फॉर्म्युला इफिशियन्सी वापरू शकतो, किंवा आता आउटपुट पॉवर म्हणजे काय येणार सांगा, सेकंडरीचं व्होल्टेज इंटू सेकंडरी करंट, इनपुट पॉवर काय येणार, प्रायमरीचं व्होल्टेज इंटू प्रायमरी करंट, आलं का ध्यानात तुमच्या। ओके, एवढेच तर फॉर्म्युले आहेत, याच्यावरतीच बेस्ड न्यूमेरिकल आहेत। आणि गंमत म्हणजे मी तुम्हाला सांगू का की माझ्या स्कोर बूस्टर आहे, त्यातले 5-6 क्वेश्चन आहेतच माझ्याकडं, पण मी क्वेश्चन जो घेणार आहे तो नीटमधला। आणि नीटमध्ये पण तुम्हाला मी सांगू का, अगदी आपल्या CET लेवलचेच क्वेश्चन असतात। आता क्वेश्चन नंबर 42 बघा, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर दिला आहे। ओके, इट इज कनेक्टेड टू AC मेन सप्लाय, म्हणजे तो प्रायमरी सप्लाय आहे, सप्लाय जो आहे तो 220 व्होल्ट आहे, म्हणजे EP ची व्हॅल्यू प्रायमरी व्होल्टेज जे आहे ती 220 व्होल्ट आहे। ओके, इग्नोरिंग द पॉवर लॉसेस, म्हणजे इथं पॉवर लॉस होत नाही आहे, त्यामुळे इनपुट पॉवर आणि आउटपुट पॉवर इक्वल असणार आहे। पॉवर दिलेली आहे 44 वॅट, म्हणजे ह्याची व्हॅल्यू 44 दिलेत, मग व्हॅल्यू पुट करूया, याची व्हॅल्यू 44 दिले, इनपुट जे आहे ते 220 दिलं आणि प्रायमरी करंट मला काढायचं आहे, हे इंटूचं अपॉन करा, 44 ला 220 ने डिवाइड करा, 1/5 आन्सर येतं आहे, 0.2, मग ऑप्शन 3 करेक्ट आहे। तुमच्या लक्षात आलं आहे ट्रान्सफॉर्मरवरचे प्रॉब्लेम हे अतिशय सोपे आहेत, लक्षात घ्या अतिशय। आता आपल्या CET मध्ये पण जवळजवळ इथं 40 क्वेश्चन्स आहेत, बरं का, 40 पैकी 7-8 क्वेश्चन हे ऑलमोस्ट ट्रान्सफॉर्मरवरतीच आहेत आणि एकदम इझी आहेत, लक्षात घ्या। आता क्वेश्चन नंबर बघा, क्वेश्चन नंबर 2 बघा, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर दिलाय। ओके, सप्लाय लाईन व्होल्टेज म्हणजे प्रायमरी ते दिलंय 2200, सेकंडरी 220 व्होल्ट दिले त्यांनी, प्रायमरीचे नंबर ऑफ टर्न्स दिलेत 5000 टर्न्स दिले, इफिशियन्सी विचारलंय आणि पॉवर ट्रान्समिटेड बाय द ट्रान्सफॉर्मर ते पण दिले रे त्यांनी, 90% इफिशियन्सी दिले, 8 kW पॉवर ट्रान्समिट केले म्हणजे आउटपुट पॉवर दिले आणि विचारलंय पॉवर सप्लायड म्हणजे इनपुट विचारलंय। मी क्लिअरली सांगू का, हा फॉर्म्युला वापरूया आपण, बघा की इफिशियन्सी दिले त्यांनी 90% म्हणजे 0.9। ओके, पॉवर आउटपुट 8 kW आहे म्हणजे 8000 वॅट,
पॉवर इनपुट म्हणजे किती पॉवर सप्लाय केली हे त्यांनी विचारलंय. मग करा की क्रॉस मल्टिप्लिकेशन, मग मला सांगा मग पॉवर इनपुट काढण्यासाठी एक काम करूया का बघा, मी हे 8 किलो वॅट आहे ना 1000 वॅट मध्ये करतच नाही, असं किलो वॅट मध्येच ठेवतोय. रीजन काय, ऑप्शन्स मध्ये बघा सगळे किलो वॅट आहेत. मग आता होणार आहे काय बघा, 8 डिवाइड हे इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय, 0.9 च्या ऐवजी मी 9 लिहिलं तरी तर 0 येईल. बघा 8 पॉइंट समथिंग काहीतरी आन्सर येणार आहे आणि ऑप्शन बी करेक्ट आहे. मग मी काय सांगतोय बाळांनो की ट्रान्सफॉर्मरच्या प्रॉब्लेमचा इश्यू काय माहित आहे का, की तुम्हाला इनपुट पॉवर आउटपुट पॉवर ओळखता आली पाहिजे. ठीक आहे, जर इफिशियन्सी दिली असेल तर त्याच्यानंतर इनपुट व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज इनपुट कर विचारले काय दिले काय हे फक्त ओळखता आलं पाहिजे. मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय, मग मी डिस्क्रिप्शनमध्ये जो व्हिडिओ दिला आहे ना त्यात मी भरपूर ट्रान्सफॉर्मरचे प्रॉब्लेम घेतलेत, तुम्ही तो बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्या प्रॉब्लेममध्ये व्होल्टेज आहे करंट आहे तिथं तुम्ही ओहम्स लॉ वापरायला विसरू नका जर गरज असेल तर. म्हणजे जर रेझिस्टन्स दिला असेल मी असं लिहू शकतो प्रायमरीच्या बाबतीत, बरं का, प्रायमरी व्होल्टेज प्रायमरी करंट आणि रेझिस्टन्स टू द प्रायमरी साईड, किंवा सेकंडरी व्होल्टेज म्हणूया प्रायमरीच्या ऐवजी, कारण लोड शक्यतो सेकंडरी साईडला कन्सिडर करतो लोड रेझिस्टन्स. मग असा मग हा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला वापरायला लागू शकतो. म्हणजे मला समजा सेकंडरी व्होल्टेज माहिती आहे रेझिस्टन्स माहिती आहे, मग मी हा करंट काढायसाठी सेकंडरी करंट हा फॉर्म्युला वापरू शकतो. म्हणजे ट्रान्सफॉर्मरमध्ये तुम्ही ओहम्स लॉसुद्धा लक्षात घ्या. ओके, म्हणजे पहिल्यांदा ट्रान्सफॉर्मरचे सगळे क्वेश्चन्स तुम्ही करायचे. मी थोडंसं बाजूला सरकतोय, स्क्रीनशॉट तर काढून घ्या पण एकदा लिहून काढलं तरी काय हरकत नाही, आणि एकूण एक स्कोर बूस्टमधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता ट्रान्सफॉर्मर झाल्यानंतर ना तुम्हाला सांगतो हे जे सेल्फ इंडक्टन्स आहे ना ह्याच्यावर थोडंसं बघूया आपण. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फ्लक्स हा करंटला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. जर मी हे सिम्बॉल काढून इक्वल टू साईन घेतलं तर मला कॉन्स्टंट घ्यावं लागेल आणि तो मी यल घेतोय. यल म्हणजेच कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्टन्स किंवा कोएफिशियंट ऑफ म्युच्युअल इंडक्टन्स म्हणूया आपण, इंडक्शन. ठीक आहे, समजा आता ट्रान्सफॉर्मरमध्ये दोन कॉईल असतात, मग त्यावेळेस मी तिथे एम लिहिन म्हणजे म्युच्युअल इंडक्शन. ठीक आहे, पण नंबर ऑफ टर्न्स असतील तर ते इकडं मल्टिप्लाय करा, एन फाय दॅट इक्वल्स टू एल आय. मी तुम्हाला सांगू का हा सिम्पल फॉर्म्युला आहे आणि याच्यावरती सुद्धा जास्तीत जास्त न्यूमेरिकल्स आहेत. पण समजा मी याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, मग डी फाय बाय डी टी दॅट इक्वल्स टू एल डी आय बाय डी टी, मी ला मॉडमध्ये घेतो. ओके, समजून घ्या, मग जे मायनस साईन जर देतलं तर ती ई एम एफचा फॉर्म्युला येतो ना. म्हणजे मी ई एम एफसाठी असं मॉडमध्ये लिहू शकतो एल डी आय बाय डी टी. मग तुम्हाला काय करतील माहिती आहे का, ते करंट चेंज देतील. करंट सुरुवातीला 4 एम्पियर होता, तो 2 एम्पियर झाला 3 सेकंदामध्ये. म्हणजे टाईम दिला आहे चेंज, करंट चेंज दिला आहे, मग ई एम एफ इंड्यूस सुद्धा विचारतील तेव्हा एलची व्हॅल्यू देतील. पण हे जे सेल्फ कोएफिशियंट ऑफ सेल्फ इंडक्शन आहे, ओके, किंवा म्युच्युअल असेल एल आणि एम, त्याचं युनिट हेनरी आहे. इट इज इक्विवॅलंट टू ओहम सेकंड, हे लक्षात घ्या. ओके, बरं, आता क्वेश्चन नंबर बघा, क्वेश्चन नंबर 5 बघा, वाचा काय काय दिलंय. करंट दिलाय 2 एम्पियर, नंबर ऑफ टर्न्स दिलेत, फ्लक्स दिलाय आणि सेल्फ इंडक्टन्स. नीट बघा, आता नंबर ऑफ टर्न्स 100 दिलंय, फ्लक्स 5 इंटू समथिंग काहीतरी दिलाय, यल म्हणजे इंडक्टन्स सेल्फ इंडक्टन्स विचारलाय, करंट दिलाय 2 एम्पियर, ह्याची व्हॅल्यू 5 होती ना, हे 100 जाऊ दे, हे 2 ने डिवाइड करा 5/2 2.5 ना, एकच ऑप्शन आहे. जास्त सॉल्व पण करावं लागणार नाही, पण फॉर्म्युला हाच आहे ना, एकदम सिंपल. बर, क्वेश्चन नंबर 7 बघा, व्हॉट विल बी द सेल्फ इंडक्टन्स, पुन्हा यल विचारलाय, 100 टर्न्स 5 एम्पियर करंट फ्लक्स दिलाय, 100 टर्न्स 5 एम्पियर करंट फ्लक्स पण दिला आहे आणि एल विचारलाय. सिम्पल आहे रे बाळांनो, हे सगळं सिम्पल आहे. ओके, तुम्ही काय करा, याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करा. मी तुम्हाला सांगू का की हा जो फॉर्म्युला आहे मी माझी तोंडी सांगत होतो, तुम्ही त्याच्यावरती पण क्वेश्चन्स आहेत बरं का बाळांनो. तुम्ही हा मी हा फॉर्म्युला ना मी असा लिहितो बरं का, समजून घ्या बघा मॉडमध्ये. ठीक आहे, थोडंसं मी एक्सप्लेन करतो. डी बाय डी टी, फाय म्हणजे बी ए असतं, बरोबर आहे. डी म्हणजे मला तो डिफरन्स पाहिजे बी आणि ए मधला. म्हणजे मी काय करतोय बघा, इथं लिहिलेलं समजून घ्या, बी टू ए टू मायनस बी वन ए वन अपॉन टाइम. म्हणजे हा पण फॉर्म्युला मी तुम्हाला कसा वापरायचा सांगतो, लक्ष द्या. की समजा एक युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्यामध्ये सर्क्युलर कॉईल आहे, ओके, एक वायर आहे त्याच्यापासून सर्क्युलर कॉईल तयार केली, पुन्हा स्क्वेअर शेप तयार केलाय किंवा रेक्टॅंगल तयार केलाय, मग एरिया चेंज होणार, पण मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं का, नाही. मग त्यावेळेस ई एम एफचा फॉर्म्युला असा येणार, बी ए टू मायनस ए वन अपॉन टाइम. आलं का लक्षात. पण समजा स्क्वेअरच कॉईल आहे,
शेप चेंज होत नाही आहे पण मॅग्नेटिक फील्ड सुरुवातीला 3 टेस्ला होतं ते रिड्यूस करून 1 टेस्ला केलं म्हणजे बी चेंज झालं ना एरिया चेंज झाला का नाही मग त्यावेळेस ईएमएफचं फॉर्म्युला एरिया कॉन्स्टंट आहे बी टू मायनस बी वन अपॉन टाइम मग तुम्हाला गंमत सांगू का मी आता काय काय नावं घेतली रेक्टँगल स्क्वेअर सर्कल तुम्हाला त्यांचे एरियाचे फॉर्म्युले आले पाहिजे दुसरी गोष्ट ही वायरची लेंथ एल आहे मग त्याला मी सर्कलमध्ये कन्वर्ट केलं तर एलची व्हॅल्यू येणार आहे 2πr स्क्वेअरमध्ये कन्वर्ट केलं तर एलची व्हॅल्यू येणार आहे 4 × साईड बरोबर ना पेरिमीटर मग हे बेसिक फॉर्म्युले पण तुम्हाला लागणार आहे मग इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टॉपिक बिलकुल अवघड नाही आहे PYQ मध्ये 40 प्रश्न आहेत लक्षात घ्या 40 प्रश्न मी गंमत सांगू का ह्याच्यावरती ऑलमोस्ट बरं का 12 क्वेश्चन्स किंवा 15 क्वेश्चन्स आहेत बरं का ह्याच्यावरती ऑलमोस्ट 10 प्रश्न आहेत म्हणजे 40 निम्म्यापेक्षा जास्त क्वेश्चन तर या 2 पॉईंटवरती आहेत ओके मग हा टॉपिक जरा मन लावून करा डिटेलमध्ये मला घ्यायचं नाही आहे थोडासा वेळ कमीच आहे आपल्याकडं पण नीटसारख्या क्वेश्चनमध्ये पण पेपरमध्ये बघितलं आहे हेच प्रश्न सगळे येत आहेत ओके मग हा टॉपिक लगेच कम्प्लीट करायला घ्या पण मला ॲक्च्युली हे व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगणार होतो सह्याद्री मॅथमॅटिक प्लसवरती जगदाळे सरांनी आज ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचा व्हिडिओ अपलोड केला आहे तो देखील तुम्ही बघा ठीक आहे मग ऑल द बेस्ट